ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी थिंक टँक लाइव्ह हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा. की बाबासाहेबांचं एक जे व्याख्यान झालं होतं 25 डिसेंबर 1954 देहूरोड इथं, बाबासाहेब त्यावेळी रंगूनला म्हणजे ब्रह्मदेश ज्याला आपण सध्या म्यानमार म्हणून ओळखतो, तिथं जी एक परिषद झाली होती त्या परिषदेला जाऊन आल्यानंतर बाबासाहेबांनी देहूरोडच्या विहारामध्ये बुद्धांच्या एका मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली होती. आणि ही प्रतिष्ठापना करताना 25 डिसेंबर 1954 रोजी बाबासाहेबांनी जे भाषण दिलेलं आहे त्या भाषणामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून तो बुद्ध आहे, आणि पंढरपूरचं जे देवालय आहे हे बौद्ध देवालय आहे, अशा पद्धतीचं त्यांनी एक उल्लेख केला होता. आणि त्या अनुषंगानं ते काही लिखाणसुद्धा करणार होतं, परंतु दुर्दैवानं अजूनपर्यंत किंवा 56 साली त्याच्यानंतर 2 वर्षांनी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यामुळं या विषयाच्या अनुषंगानं आणखी जी काही चर्चा किंवा जे काही लिखाण किंवा जे काही विचार प्रदर्शन होणं गरजेचं होतं ते झालेलं नाही. ते जरी झालेलं नसलं तरी बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत, बुद्धांना मानणारे जे लोक आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये हा विषय आहे. आणि बाबासाहेब असं म्हणाले होते की पांडुरंग हा शब्द पुंडरीक या शब्दापासून आलेला आहे, पुंडरीक या शब्दाचा अर्थ कमळ असा आहे, आणि हे पुंडरीक हे नाव हे बुद्धांचं नाव आहे. आणि मग त्या अनुषंगानं महाराष्ट्रातलं म्हणा किंवा भारतभरातलं म्हणा अनेक संशोधकांनी वेगवेगळे संशोधनं केलेले आहेत आणि ती त्यांनी मांडलेली आहेत. एक महाराष्ट्रातील बुद्ध धम्माचा इतिहास म्हणून एक माश मोरे यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी संत एकनाथ आणि संत तुकाराम या दोन महाराष्ट्रातल्या संतांनी पंढरपूरच्या विठोबाला किंवा विठ्ठलाला तो बुद्ध आहे अशा अनुषंगानं जे काही विचार व्यक्त केलेले आहेत त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. संत एकनाथांनी असं म्हटलं आहे की पुंडलिकासाठी उभा धन्य धन्य विठ्ठल शोभा, बौद्ध अवतार घेऊन विटेवर समचरण ठेवून, अशा अर्थानं काहीतरी त्यांनी लिहिलं. आणि त्याच्या पुढं त्यांनी म्हटलं की धर्म लोपला अधर्म जाहला हे तू न पाहसी, या लागे बौद्ध रूपे पंढरी नांदसी. म्हणजे या सध्याच्या कलियुगामध्ये तू बौद्ध रूप घेऊन किंवा बुद्धांचं रूप घेऊन पंढरीमध्ये नांदतो आहेस, अशा पद्धतीचा उल्लेख एकनाथांनी केलेला आहे. तुकारामांनी सुद्धा म्हटलेले की बौद्ध अवतार माझी अदृष्टा मौन्यमुखे निष्ठा धरियेली. म्हणजे बुद्धांचा अवतार मी स्वतः जरी म्हणजे स्वतः बुद्धांना मी जरी पाहू शकलेलो नसलो तरी बुद्धांची मौन असणारी म्हणजे ध्यानस्थ अशा स्वरूपाची त्यांनी अनेक जे काय आहेत बुद्धांच्या मूर्त्या त्या त्यांनी पाहिलेल्या असणार आहेत. आणि त्या अर्थ त्या अनुषंगाने त्यांनी बौद्ध अवतार माझी अदृष्टा मौन्यमुखे निष्ठा धरियेली अशा अर्थाचे विचार व्यक्त केलेले आहेत. हे माशम मोरे असं म्हणतात की जॉन विल्सन यांनी मेमोयर ऑन द केव टेम्पल या नावाच्या पुस्तकामध्ये सुद्धा या संदर्भाचा उल्लेख केलेला आहे. आणि या मंदिरामध्ये जे काही खांब आहेत त्या खांबावरती बुद्ध मूर्त्या कोरलेल्या आहेत अशा पद्धतीचा एक उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की पंचशील जे आहेत, मी दारू पिणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, अशा पद्धतीची जी पंचशील आहेत बौद्ध धम्मामध्ये, बौद्ध धम्माची दीक्षा घेताना ही पंचशील आपल्याला त्यांची पालन करण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागते. आणि नेमकी हीच पंचशील वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश करताना हीच शपथ घ्यावी लागते असा एक उल्लेख त्यांनी केलेला आहे. पंढरपूरची यात्रा आषाढी पौर्णिमेला भरते असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आषाढी पौर्णिमेलाच गौतम बुद्धांनी त्यांचं जे पहिलं प्रवचन आहे पंचवग्य भिक्खूंच्या समोर दिलेलं ते प्रवचन त्यांनी त्या आषाढी पौर्णिमेलाच दिलेलं आहे. त्यामुळे हा दोघांच्या मधला एक समान दुवा मोरे यांनी सांगितलेला आहे. बुधवारच्या दिवशी पंढरपूर सोडू नये अशा पद्धतीचा एक विचार तिथे व्यक्त केला जातो किंवा तसं तिथं बोललं जातं याच्याकडे निर्देश केलेला आहे. पंढरपूरमध्ये जे काही भाविक तिथे एकत्र जमतात, वारकरी एकत्र जमतात, वेगवेगळ्या वाऱ्या घेऊन येतात, दिंड्या घेऊन येतात, तर त्यावेळी ते तिथे एकमेकामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद करत नाहीत, भेदभाव करत नाहीत, याच्याकडे सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि वागो आपटे यांनी जे बौद्ध पर्व नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे तर त्यांनी सुद्धा की बाबा हे लोक तिथे जातीभेद करत नाहीत. आणि विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती वेगवेगळ्या ठिकाणी आहे,
या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करून त्यांनीसुद्धा बौद्ध धर्माचा आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचा काही संबंध आहे अशा पद्धतीचे विचार व्यक्त केले आहेत. डॉक्टर आह साळुंखे यांनी दिंडीचा संबंध बुद्धांच्या चारिकेशी जोडलेला आहे. बुद्धांचे अनुयायी जे वेगवेगळ्या ठिकाणी चारिका करतात, जसे आज वारकरी संप्रदायातले लोक पंढरपूरला त्यांची वारी घेऊन येतात, तर तशा पद्धतीनं बुद्धांचे अनुयायी त्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात असत समूहाने, आणि त्यांच्या राहण्याची खाण्यापिण्याची सोय इतर त्या त्या गावातले लोक करत असत, आणि ते दिंडी आणि चारिका हे समान आहे असं डॉक्टर आह साळुंखे यांनी म्हटलं आहे. बुद्धांचे जे पहिलं चरित्र लिहिलेलं आहे अश्वघोष यांनी, तर हे या अश्वघोष यांनी लिहिलेलं एक वज्रसूची नावाचं एक पुस्तक होतं. या पुस्तकामध्ये त्यांनी वर्णव्यवस्थेचा फार मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केलेला आहे. तर या पुस्तकाचं भाषांतर करावं अशी सूचना संत तुकारामांनी संत बहिणाबाई यांना केलेली होती. अशा आशयाचा एक उल्लेख किंवा अशा अर्थाचा एक उल्लेख डॉक्टर आह साळुंखे यांनी त्यांच्या पुस्तकात केलेला आहे. बुद्ध आणि तुकाराम या दोघांच्या संदर्भात त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे त्याच्यामध्ये त्या म्हणतात की बहिणाबाईंनी कलियुगी हरी बौद्ध रूपधरी तुकोबा शरीरी प्रवेशला अशा अर्थाच्या ओळी बहिणाबाईंनी लिहिल्याचं आह साळुंखे यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुकारामांच्या मुखातून जणू काही बुद्धच बोलत आहे अशा पद्धतीचं एक वर्णन बहिणाबाईंनी केलेलं आहे. आह साळुंखे यांनी दुसरं आणि एक हे दाखवलेलं आहे, पुरावा दिलेला आहे की शिळा प्रेसवर जे पंचांग महाराष्ट्रामध्ये स्थापन छापण्यास सुरुवात झाली तर त्यावेळी नवग्रह किंवा दशावतार ते जे दाखवतात त्या पंचांगामध्ये, तर त्या पंचांगामध्ये जो नवा अवतार आहे त्या नव्या अवताराच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी विठ्ठलाचं चित्र कोरलं जायचं आणि त्याच्या बाजूला बुद्ध किंवा बौद्ध अशा पद्धतीचा उल्लेख केला जात असायचा. तर हे फार महत्त्वाचे पुरावे आहेत जे की पंढरपूरशी बुद्ध धम्माचा असलेला संबंध स्पष्ट करतात. महाराष्ट्रातले प्रबोधनकार म्हणून जे प्रसिद्ध आहेत प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनीसुद्धा या अनुषंगाने फार महत्त्वाची माहिती त्यांच्या काही पुस्तकामध्ये दिलेली आहे. देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या शिर्षकाखाली त्यांचं जे लिखाण प्रसिद्ध आहे, एक छोटीशी पुस्तकं त्यांचे वाचायला मिळते. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये बौद्ध भिक्खूंसाठी विहार लेणी मंदिरे इत्यादी बनवण्यास सुरुवात झाली होती आणि या कालखंडापर्यंत म्हणजे इतिहास इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापर्यंत भारतातल्या कोणत्याही धर्माच्या देवांच्या देवळांचा उल्लेख कुठेही येत नाही. तर हे देवळांचा उगम जर तुम्हाला शोधायचा असेल तर तो बौद्ध विहारामध्ये तुम्हाला शोधता असं ते म्हणतात. आणि त्यांनी प्रबोधनकार ठाकरे असंही म्हणतात की शंकराचार्यांच्या काळामध्ये अनेक बौद्ध विहारांचं रूपांतर नंतर मंदिरांच्या मध्ये करण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामुळं विहारांचं रूपांतर मंदिरात करण्यात आलं असणं ही अत्यंत म्हणजे साहजिक गोष्ट आहे की जेव्हा म्हणजे कुठलाही माणूस जेव्हा एखाद्या नवीन ठिकाणी राहायला जातो तेव्हा स्वतःच्या पद्धतीनं तो त्या घराची असेल तेव्हा वास्तूची असेल रचना करतो. आणि बौद्ध धम्माचं जेव्हा भारतामधून किंवा महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये तो नामशेष झाला त्यानंतरच्या काळामध्ये ज्या ज्या धार्मिक श्रद्धा असतील त्या त्या धार्मिक श्रद्धेचे लोकांनी त्या त्या पद्धतीनं त्या त्या वास्तूमध्ये किंवा विहारामध्ये परिवर्तन केलेलं आहे. त्यामुळे राम मंदिराचा इशू आता चालू असताना महाराष्ट्रातल्या लोकांनी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि बौद्ध आणि हिंदू या दोन समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं वितुष्ट येऊ न देता हे एकमेकांशी असलेले संबंध आणि एकमेकांचे असलेले वहिवाट या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सामंजस्यानं पुढच्या काळामध्ये मार्ग काढला पाहिजे. ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी थिंक टँक लाईव्ह हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस